भलायकीच्या आमच्या ह्या प्रवासान आमी वेगवेगळी दुयेंसां पळयलीं. दुयेंसाकडच्यान कशें पयस रावप आणि दुयेंस जर जालें जाल्यार फुडें कशें वचप हाजेर मार्गदर्शन करपाक आमच्या वांगडा आसा डॉक्टर सरनोबत्स, होमिओपॅथी क्लिनिक अँड रिसर्च सेंटरची डॉक्टर सोनाली सरनोबत. मॅडम, थँक्यू व्हेरी मच अगेन फॉर जॉयनिंग अस इन दिस एपिसोड. थँक्यू सो मच, इट्स अ रिअल प्लेजर. ओके, आपण वेगवेगळे विषय बघितले इन द लास्ट कपल ऑफ एपिसोड्स. आज जो आपण विषय जो घेणार आहोत तो आहे थायरॉइडचा. हाऊ इम्पॉर्टंट इज दिस थायरॉइड? आय बिलीव्ह थायरॉइड इज दिस, या हाऊ इम्पॉर्टंट इज थायरॉइड फर्स्ट अँड वॉट कॅन इट लीड टू? Thyroid is really important. If you say your brain is a president, then the prime minister is thyroid. Karan body cha governance sathi president as well as prime minister both are very much important. Tar mendu cha khalokhal khup kamat asnari granthi mhanje antarstravi granthi jala apan endocrine glands mhanto, tar hi thyroid chi granthi aste. Tyachyamule shariratlya baryach kriya जे फंक्शन्स असतात, मल्टिपल ऑर्गन्स फंक्शन्स असतात, त्याच्यावरती कंट्रोल ठेवला जातो. ओके, आपण बरेचदा डिफरन्शिएट करतो कुठच्या पण ऑर्गनला. इज देअर एनी डिफरन्शिएशन इन थायरॉइड ऑल्सो? थायरॉइडिझम ए, थायरॉइडिझम बी, यु नो काय आहे का डिफरन्शिएशन इन द सेन्स? थायरॉइड आणि पॅराथायरॉइड अशा दोन ग्रंथी ह्या पुढे मागं असतात आणि त्या गळ्यामध्ये असतात. ही ग्रंथी फुलपाखऱ्यासारखी शेपनं असते, तर त्याचे दोन लोब्स असतात, राईट साईडेड आणि लेफ्ट साईडेड. तर या डिफरन्सिएशन असं काय नाही आहे, पण ह्याचं काम कमी झालं की त्याला हायपोथायरॉइड म्हणतात, काम अति जास्त झालं तर त्याला हायपर म्हणतात. आपलं शरीर ही एक अशी सुंदर रचना आहे की ज्याच्यामध्ये सगळं काम हे एका लेवलनं चालतं, ते कमीही होऊन चालत नाही आणि जास्तही होऊन चालत नाही. तर तो समतोल जो आहे तो सगळा थायरॉइड ठेवत असतो. ओके, आता बॅलन्स जर बिघडला, इट इज हायपोथायरॉइडिझम इज जास्त झालं तर कमी झालं तर आणि जास्त झालं तर हायपर. हायपोथायरॉइडिझम एकतर कशाने होतो? जास्त तुम्ही म्हणालात की जास्त फंक्शन, कमी फंक्शनिंग झालं तर, आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस कसे, म्हणजे त्याचं डिझीज किंवा काय सिम्टम्स वगैरे काय असतात? मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मेंदू काही सिग्नल्स देत असतो की शरीरावरती गव्हर्नन्स कसा करायचा, म्हणजे त्याच्या शरीराचं सगळं शासन चालवायचं कसं. तर मेंदूकडनं एक सिग्नल येतो, त्याला आपण थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणतो, त्याला TSH म्हणतात. मग थायरॉइड जर का काम कमी करत असेल तर मेंदू काय करतो की खूप सिग्नल देतो, म्हणजे ते थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन TSH आहे ते खूप प्रमाणात होतं. पण ते खूप प्रमाणात होऊनसुद्धा थायरॉइडमधनं जे थायरॉक्झिन म्हणजे जे हार्मोन त्यातनं यायला पाहिजे ते कमी प्रमाणात होतं. म्हणजे थायरॉइडचं काम झालं कमी पण ब्रेनचा सिग्नल झाला जास्त. मग TSH जास्त होणं आणि थायरॉइडचं सिक्रिशन कमी होणं ह्याला आपण हायपोथायरॉइड म्हणतो. तर ही कंडिशन जी आहे, परत आपण लाईफस्टाईलवरतीच येऊन टेकतो की आपल्या ज्या आत्ताच्या बदलत्या राहणीमानामुळं, आपल्या बदलत्या खाण्यामुळं, सततच्या स्ट्रेसमुळं हायपोथायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम ह्या दोन्ही आजारांचं प्रमाण आजकाल खूप वाढलेलं आहे. ओके, थायरोटॉक्सिकॉसिस हा आपण बरेचदा ऐकतो व्हेन यू टॉक अबाउट थायरोसिस, बेसिकली हे काय आहे? थायरोटॉक्सिकोसिस म्हणजे कसं आहे की थायरॉइडचं सगळं फंक्शनच बिघडतं. मग त्यामध्ये डोळे बाहेर आल्यासारखं वाटणं, म्हणजे गॉगल आईज, डोळे खूप बाहेर आल्यासारखे वाटतात, झूम केल्यासारखे वाटतात, हातापायाला थरथर सुटते, म्हणजे हे हायपरथायरॉइडिझमचाच प्रकार आहे. आणि शरीरावरती एक प्रकारची टॉक्सिसिटी येते, म्हणजे स्किन चांगली दिसत नाही, चेहऱ्यावरती आजारी असल्याचे भाव येतात, शरीर बारीक होतं, म्हणजे वजन घटायला लागतं, त्याच्यानंतर युरिनेशनचं वगैरे प्रमाण कमी जास्त होतं. स्त्रियांच्यामध्ये जर का झालं तर मासिक पाळी खूप लवकर व्हायला लागते. तर ह्या पूर्ण शरीरावरती, म्हणजे केस गळणं, केस तुटक होणं, त्वचा खरबरीत होणं, ही सगळी लक्षणं ह्याच्यामध्ये दिसून येतात. हायपरथायरॉइडिझम आणि थायरोटॉक्सिकोसिस हे जवळजवळ एकाच पद्धतीनं चालतात, पण ह्याच्यामध्ये होतं काय तर कधी कधी कॅन्सरचा धोका असतो, त्याकरता रुग्णांनी फार अलर्ट राहणं गरजेचं असतं. ओके, सो इज देअर स्टेजेस वाईज, म्हणजे हायपो पहिलं होतं किंवा हायपो अँड हायपर इज कमी झालं, हायपो जास्त झालं, हायपर अँड द नेक्स्ट लेवल इज यु नो थायरोटॉक्सिकोसिस?
कसं आहे की हायपोथायरॉइडिझम म्हणजे ज्याच्यामध्ये थायरॉइडचं काम कमी होतं त्यामध्ये काय होतं की वजन वाढायला लागतं, पायाची त्वचा किंवा हाताची त्वचा खरभरीत व्हायला लागते, पाळी खूप उशिरानं यायला लागते, केस गळायला लागतात, डोळ्याखाली बॅगेजेस तयार होतात म्हणजे साधारण सूज यायला लागते, स्त्रियांच्यामध्ये विशेषतः आवाज घोगरा व्हायला लागतो म्हणजे घसा बसला आहे का काय असं वाटावं इतपत, ह्याला आपण हायपोथायरॉइडिझम म्हणतो. आणि हायपरची मी लक्षणं मग अशी सांगितली की ह्याच्याबरोबर उलटं व्हायला लागतं आणि मग बॉडी एका कन्फ्युजन स्टेटमध्ये जाते, त्याला आपण टॉक्सिकोसिस म्हणू शकतो. ओके, बरीच वर्ष पहिला जे वेन आय वॉज स्टडिंग एक विषय होता की इज दिस गॉयटर, आय बिलीव्ह गॉयटर इज समथिंग दॅट यू हॅव दिस एनलार्जमेंट ऑफ युअर नेक, हे तेव्हा वाचलेलं मी, इज बिकॉज द सॉल्ट कॉन्टेंट इफ नॉट मिस्टेकन. कॅन यू अ लिटल एलॅबोरेट बिकॉज आय हॅव फॉरगॉटन माय सायन्स क्लासेस. पूर्वी काय व्हायचं की मीठ हे फक्त कोस्टल रिजनला म्हणजे आता आपण गोव्यामध्ये आहोत तर तिथंच जास्त मिळायचं, पण जे पहाडी प्रदेश आहेत म्हणजे आता हिमाचल प्रदेश किंवा जे हिमालयाकडे येणारे जे प्रदेश आहेत तिथं मीठ मिळायचं नाही, म्हणजे आपलं ते आत्तासारखं लॉजिस्टिक तेव्हा नव्हतं. तर ह्या लोकांना काय व्हायचं की त्या आयोडीनच्या मिठामध्ये जे आयोडीन असतं नॅचरल आयोडीन जे असतं त्याच्या कमतरतेमुळं त्या गळ्यातल्या ग्रंथी सुजायच्या, त्याच्यामध्ये पाणी भरल्यासारखं व्हायचं, त्याला कोलॉइड गॉयटर असं नाव आहे. मग ते असं वाळूक धरणे किंवा त्याला गाठ येणे जे म्हणतात गळ्याला, तर ते प्रमाण खूप असायचं. आता त्याची तशी प्रमाण कमी आहे कारण आपण आयोडीनयुक्त मीठ खातो, नॅचरलीच गव्हर्नमेंटकडनं सक्ती असल्यामुळं त्या मिठामध्ये आयोडीन घातलं जातं जे आयोडीन आपल्या शरीराच्या सगळ्या क्रियांसाठी आवश्यक असतं. तर हे सगळ्यांना मिळतं म्हणताना त्याची त्याचं प्रमाण म्हणा किंवा त्याची वारंवारता म्हणा ही खूप कमी आलेली आहे, पण तरीसुद्धा काही काही गोष्टींमध्ये अनुवंशिकतेमुळं किंवा शरीरातल्या काही बिघाडांमुळं गॉयटर व्हायचं प्रमाण खूप आहे. आणि गॉयटर हा थायरॉइडवरती येणारा एक गाठ आहे असं आपण म्हणू शकतो. आता मोर इम्पॉर्टंटली थायरॉइडच्या हे वेगवेगळ्या प्रकार नो हॅपन्स, इज इट फुल्ली क्युरेबल? थायरॉइडचे सगळेच विकार हे क्युरेबल आहेत, पण काय होतं की आपण जी मॉडर्न उपचार पद्धती म्हणतो त्याच्यामध्ये ही एक डिफिशियन्सी मानली जाते सगळ्याच उपचार पद्धतींमध्ये आणि सगळ्या शास्त्रांमध्ये. तर डिफिशियन्सीला उत्तर काय तर आर्टिफिशियल हार्मोन देणं. मग ते हायपो झालं म्हणजे थायरॉइडचं प्रमाण कमी झालं तर TSH कमी करायसाठी थायरॉक्सिनचे सप्लिमेंट्स दिले जातात, म्हणजे थायरोनॉम, थायरॉक्स वगैरे, एल्ट्रॉक्सिन, ही जी हॉर्मोन्स आहेत ती दिली जातात. जास्त झालं तर निओमर्कझोल म्हणजे निओमर्कझोल 5 mg, 10 mg अशा त्या गोळ्या दिवसातनं एक वेळ किंवा दोन वेळ किंवा तीन वेळ दिल्या जातात. हायपोवरती थायरॉक्सिन सकाळी उपाशीपोटी घ्यायला सांगितलं जातं, मग ते 50, 100, 125 अशा पटीमध्ये ते दिलं जातं. पण होमिओपॅथीमध्ये आम्ही काय करतो की थायरॉइडला आर्टिफिशियली देण्याच्या ऐवजी ते तुमचं जे नॅचरल थायरॉइड आहे त्याच्या त्या ग्रंथीमधून नैसर्गिक स्त्राव नैसर्गिक रूपात आणि नैसर्गिक क्वांटिटीमध्ये तयार व्हावं असं औषध होमिओपॅथीमध्ये दिलं जातं. आणि हे औषध जे तयार केलं जातं ते हार्मोन्सचं डायल्युशन करून किंवा ते डायल्यूट करून पोटंटाईज करून म्हणजे त्याच्यावरती डायनामायझेशन करून ही औषधं तयार केली जातात. त्याच्यामुळे एकतर साईड इफेक्ट होत नाही, खूप कमी प्रमाणात असलेलं हार्मोन अति वाढत नाही आणि अति वाढलेलं खूप कमी होत नाही, एक नॅचरल स्टेट मेंटेन केली जाते. ओके, बोलता बोलता तुम्ही मगाशी म्हणाल की थायरॉइडमुळे इवन केस यु नो गळतात, लूज होतात, त्यासाठी काय करावं लागतं बेसिकली जस्ट टू कंट्रोल दॅट पर्टिक्युलर? हेअर लॉसची कारणं जी आहेत केस गळणे ती एकतर काही व्हिटॅमिन्स कमी असण्यामुळं, शरीरात आयर्न कमी असण्यामुळं किंवा थायरॉइडचा कंट्रोल नसल्यामुळं होतात. तर जेव्हा तुम्ही हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझमचे उपचार करता नॅचरली तुमचं थायरॉइड चांगलं फंक्शन करायला लागलं की केस गळणे पण कमी होतं आणि ते पुन्हा पहिल्यासारखे वाढणे किंवा साधारण 1 इंचामध्ये जेवढी घनता पाहिजे केसांची ही वाढण्यासाठी तशी औषधं पण होमिओपॅथीमध्ये आहेत. म्हणजे हा ग्रुप ऑफ सिम्प्टम्स आहे, सिंड्रोम म्हणता येईल त्याला, एक हा आजाराचा समूह आहे. तर त्या समूहाची ट्रीटमेंट जी आहे ही होमिओपॅथीमध्ये पूर्ण तो आजार बरा होतो. आजकाल आपण रिव्हर्सल ऑफ डायबिटीस ऐकतो आणि तसंच रिव्हर्सल ऑफ थायरॉइड स्टेट इज ऑल्सो पॉसिबल विथ होमिओपॅथी.
ओके, असे केसेस आहेत तुम्ही बघितले कधी? पुष्कळ आहेत, पुष्कळ आहेत. डे टू डे प्रॅक्टिसमध्ये नाही म्हटलं तरी एक 5 पेशंटच्या मध्ये एखाद दुसरा पेशंट थायरॉइडचा असतोच. अनदर थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, कॅन्सर. इज कॅन्सर ॲप्लिकेबल टू थायरॉइड ऑल्सो? लाईक परत आपण म्हणतो की थायरॉइडचं कॅन्सरचं कारण यु नो कॅन बी हायपर ऑर हायपो, इज इट पार्ट ऑफ इट? होऊ शकतं कॅन्सर थायरॉइड? कॅन्सर ही एक स्वतंत्र एंटिटी आहे, त्याच्यामध्ये ते हायपो होईल किंवा हायपर होईल हे सांगता येत नाही. पण कॅन्सर जर का झाला तर थायरॉइडची ग्रंथी इरेग्युलरली वाढायला लागते, म्हणजे त्यातली एखादी पेशी जर का कॅन्सरस झाली तर तो तिथं कुठंही वाढू शकतो. आणि शरीरात आपल्या एकही अवयव असा नाही जिथं कॅन्सर होत नाही, तर थायरॉइडसुद्धा त्याला काही अपवाद नाही, थायरॉइडचाही कॅन्सर होऊ शकतो. पण ह्या काही प्राथमिक अवस्थांमध्ये होमिओपॅथीनं चांगले उपचार होतात, पण जेव्हा हा खूप मोठ्या ग्रेव स्टेजमध्ये गेलेला असतो तर त्याच्यावरती काही रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स द्यावे लागतात, म्हणजे साधारण रेडिओ ॲक्टिव्ह आयोडीन, ह्याच्या ठराविक मात्रा, रेडिएशन, किमो, हे सगळं द्यावं लागतं. आणि त्यावेळेला होमिओपॅथी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट, म्हणजे त्या पेशंटची मानसिक अवस्था आणि शारीरिक अवस्था नॉर्मल ठेवण्यासाठी म्हणून सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून आम्ही वापरतो. पण पूर्ण थायरॉइडच्या कॅन्सरची ट्रीटमेंट जी आहे ही फक्त होमिओपॅथीनं साध्य होत नाही, तिथं आपलं लिमिटेशन ओळखून घ्यावं लागतं. ओके, आता कमिंग बॅक टू द सेम क्वेश्चन, थायरॉइड आणि टू अवॉइड ऑल दिस थिंग्स, व्हॉट शुड बी द लाईफस्टाईल फर्स्ट ऑफ ऑल अँड व्हॉट शुड बी द डाएट? हायपोथायरॉइडिझम जर का असेल तर आम्ही अवॉइड करायला सांगतो ते दोन भाज्यातले घटक, म्हणजे कॉलीफ्लावर अँड कॅबेज, हे दोन पदार्थ खाऊ नयेत. आयोडीन नॅचरली अवस्थेत आपण जे आपल्या परसात आळू तयार होतो, भाजी कोकणात सगळ्यांना माहितीच आहे, तर ती आळूची भाजी ह्या थायरॉइडच्या सगळ्या विकारांवरती खूप उपयुक्त आहे. म्हणून रोज खावी अशी नाही, 15 दिवसातून एकदा आपल्या आहारात आली तर चालते. शिवाय आता आपण ह्या सगळ्या एपिसोडमध्ये जसं डिस्कस करत आहोत की फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स आणि व्यसनं ह्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आहार हा अगदी व्यवस्थितच घेतला पाहिजे, प्लॅन करून घेतला पाहिजे. आपलं आयुष्य जर का आजार विरहित विदाउट द डिसिजेस आपल्याला लीड करायचं असेल तर आपला आहार, आपला व्यायाम आणि आपले डे टू डे लाईफस्टाईल ही प्लॅन करणं खूप आवश्यक आहे. इव्हन स्ट्रेस फॅक्टर प्लेज अ रोल. इथं जर का तुम्ही खूप टेन्शन घेऊन काम करत असाल किंवा तुम्हाला घरातच खूप टेन्शन असेल तर थायरॉइड व्हायचे 90% चान्सेस असतात. ओके, आणि मोर इम्पॉर्टंटली आय वुड आस्क की अपार्ट फ्रॉम हायपर, हायपो अँड ऑल दिस थिंग्स, इवन आता कॅन्सर कॅन लीड टू, तुम्ही आता एक्सप्लेन केलं आम्हाला, आर देर एनी अदर थिंग्स कॅन ऑल्सो बी पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर थायरॉइड च्या ह्याच्यात? वेगळी थायरॉइडमध्ये आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे थायरॉइडला सहाय्य करणारी आणखीन एक ग्रंथी असते, ती म्हणजे पॅराथायरॉइड. तर पॅराथायरॉइड आपल्या शरीरातलं कॅल्शियम कंट्रोल करत असतं. तर ह्याचं काम जर का चांगलं झालं नाही तर हातापायामध्ये क्रॅम्स येणं किंवा बोटं अशी विचित्र वळणं किंवा पायामध्ये काफ मसलमध्ये क्रॅम्स येणं, त्याला टिटॅनी म्हणतो आम्ही. टिटॅनी म्हणजे एक प्रकारचा शरीरात कडकपणा येणं, हे सगळं होऊ शकतं. आणि कॅल्शियम सगळ्या शरीरातल्या मेकॅनिझम्समध्ये आवश्यक घटक आहे आणि तो जर का कमी जास्त झाला तर बाकीच्यासुद्धा व्याधी होऊ शकतात. तर असं जर का काही होत असेल आणि ह्यापेक्षाही जास्त, म्हणजे ऑटोइम्युन डिसऑर्डर हे थायरॉइडमध्ये असणं खूप आढळतं. ऑटोइम्युन म्हणजे काय? तर तुमच्याच पेशी तुमच्याच पेशींना मारक ठरत असतात. तर असे आजार थायरॉइडच्या विकारांमध्ये जवळजवळ 80% आढळतात, म्हणजे त्यामध्ये तुमचं लाईफस्टाईल चांगलं असेल, आहार चांगला असेल, पण तरीसुद्धा हा आजार होऊ शकतो तो ऑटोइम्युन डिसऑर्डरमुळं. तर अशा वेळेला उपचार जे आहेत ते कोणत्याही पॅथीमध्ये ह्याच्यावरती चपखल असे उपचार नाही आहेत, ते फक्त होमिओपॅथीमध्ये सहज साध्य आहेत. युजली लीड टाईम काय असतो जस्ट टू क्युअर थायरॉइड? लीड टाईम होमिओपॅथीमध्ये केवढा असतो? बाकीच्या पॅथीमध्ये थायरॉइडवरती आयुष्यभरची ट्रीटमेंट सांगितलेली आहे. तर पूर्ण थायरॉइड रिव्हर्सल म्हणजे थायरॉइड नॉर्मल फंक्शन करण्यासाठी एक साधारण 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे, प्रोव्हाइडेड तो पेशंट ते औषध रेग्युलरली घेत आहे, रेग्युलरली फॉलोअप करत आहे. असं जर का असेल तर तो 1 ते 1.5 वर्षामध्ये पूर्ण थायरॉइड नॉर्मलाइज होऊन जातो आणि ती कायमची गोळी बंद होते. ओके, आणि
बरेचदा आम्ही विषय बोलतो की यु नो पोल्युशन लीड्स टू दिस दॅट अँड ऑल दोज थिंग्स. नाव थायरॉईड प्लेज अन इम्पॉर्टंट रोल, वेर इनटेक ऑफ एअर इज पार्ट ऑफ इट. हॅज एनी टाईम यू एन्काउंटर ऑट पोल्युशन आहे का रिस्पॉन्सिबल ह्याला? टू अ एक्सटेंट सगळ्यासाठीच पोल्युशन, सगळ्याच आजारांसाठी थोडंसं ते हे करतंच म्हणा कारणीभूत असतंच. कारण आपण म्हणतो की इन्क्लुडिंग सन अँड एव्हरीथिंग अंडर द सन इज कार्सिनोजेनिक, म्हणजे सूर्यप्रकाश आणि सूर्यप्रकाशाच्या खाली असलेल्या सगळ्या गोष्टी कॅन्सरला आमंत्रण देऊ शकतात. आजकालचं प्लास्टिक, आपण पाणीसुद्धा प्लास्टिकच्या बॉटलमधनं पितो, तर ते सततचं प्लास्टिक जे आपल्या शरीरामध्ये जातं आहे त्याचा काही ना काही अंश जातच असणार आहे. शिवाय ही धूळ दूर, त्यानंतर ही जे यांत्रिकीकरण, जे इंडस्ट्रियलायझेशन जे काय झालेलं आहे, त्याचे एक्झॉस्ट्स, ते हवेमधले त्याचे घटक, कार्बनचा अति प्रमाणात कार्बन फुटप्रिंट्स, हे सगळ्या गोष्टी आपल्या शरीरावरती ह्या प्रकारानं काम करतच असतात. आणि ऑटोइम्युन डिसऑर्डर व्हायसाठी मोठं कारण हे पोल्युटंट्सच आहेत, म्हणजे इंटरनल अँड एक्सटर्नल पोल्युटंट्स. इंटरनल म्हणजे आपल्या आहारामुळं आणि लाईफस्टाईलमुळं झाले, आणि एक्सटर्नल पोल्युटंट्स म्हणजे हवा आणि प्रदूषण. तर ह्या सगळ्या गोष्टी शरीरावरती कारणीभूत ठरतातच. ओके, एक इंटरेस्टिंग गजल की हे सगळं गजाली बिकॉज ऑफ आर लाईफस्टाईल, बिकॉज ऑफ द प्लेस वेअर वी स्टे प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. इफ वी समराइज द एंटायर एपिसोड, आणि थायरॉईड आय वुडंट से यू कॅन अवॉइड इट कम्प्लिटली, बट एक अटेम्प्ट जर केला तर एक एक वन लाइनर मेसेज काय असेल तुमचं? याच्यामध्ये मला एक गोष्ट खूप सांगावीशी वाटते की आपलं जे प्राचीन शास्त्र आहे योगा, त्याच्यामध्ये जी सहा चक्र सांगितलेली आहेत त्यातलं एक चक्र थायरॉईडमध्ये असतं. आणि योगानं काय होतं की तुमची पूर्ण कुंडलिनी जागृत होण्यासाठी, हा खूप गहन विषय आहे ॲक्च्युली, तर होण्यासाठी थोडंसं योगा करणं किंवा मेडिटेशन करणं ही सुद्धा गोष्ट आवश्यक आहे. थायरॉईडसाठी टाळलं पाहिजे ते आपल्या आहारातले कृत्रिम रसायनयुक्त आहार, त्यानंतर अतिशय धकाधकीचं जीवन, आपल्या शरीराला आणि आपल्या आयुष्याला शिस्त लावून घेणं हे फार गरजेचं आहे. शिस्त ही कुठेही असली तर ती आपल्याला आरोग्याच्या दृष्टीनं खूप सहाय्य करते. मग ती औषधं घेण्यातली शिस्त असू देत किंवा आपलं लाईफस्टाईल लीड करण्याची शिस्त असू देत, तर आयुष्याला शिस्त असणं, आपल्या खाण्याला शिस्त असणं, आपल्या व्यायामाला शिस्त असणं आणि आपल्या आहाराला शिस्त असणं हे खूप आवश्यक आहे. आणि मला वाटते दिस इज द मंत्रा फॉर थायरॉईड ऑल्सो. आपण लाईफस्टाईल डिझीजेस म्हणतो तर एक इम्पॉर्टंट जे आपण प्रिव्हियस एपिसोडमध्ये पण बोललो इज डायबिटीज. नाव हाऊ डज डायबिटीज अँड थायरॉईड आर दे सिंक टुगेदर ऑर येस दे आर डेफिनेटली लिंक्ड. कसं असतं की प्री डायबिटिक स्टेज म्हणून एक असते, तर काही लोकांना थायरॉईड आधी डिटेक्ट होतं आणि थायरॉईडची सुरुवात झाली की आमच्या डोक्यात पहिली धोक्याची घंटा वाजते, ती म्हणजे पुढं होणाऱ्या डायबिटीसची. तर डायबिटीस आणि थायरॉईड हे एकाच माळ्यातले मणी आहेत, म्हणजे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत. तर थायरॉईडचा जर का आपण कंट्रोल केला तर पुढं जाऊन व्हायचा डायबिटीस आपण तिथंच टाळू शकतो. कारण ह्या थायरॉईडमुळं काय होतं की एकतर स्थूलपणा वाढायला लागतो आणि त्याच्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढायला लागतो शरीरातला, त्वचेखाली चढणाऱ्या वाढणाऱ्या चरबीचं प्रमाण वाढायला लागतं, आणि त्यातनं एकातून एक डायबिटीस म्हणा किंवा हायपरटेन्शन म्हणा, हे ब्लड प्रेशर, वाढतं ब्लड प्रेशर, ह्या सगळ्या आजारांना निमंत्रण थायरॉईडमुळं दिलं जातं. कारण इन्सुलिनवरती सुद्धा जे काही सिक्रिशनचे कंट्रोल्स असतात ते ब्रेननं थायरॉईडला दिले जातात, थायरॉईडकडनं पॅनक्रियाजकडे गेले जातात, म्हणजे एकात एक सगळा हा गुंतलेला आजार आहे. तर नक्कीच असं मला सांगावं असं वाटेल की डायबिटीस असणाऱ्या लोकांना सुद्धा थायरॉईडचा धोका असू शकतो, म्हणजे हे दोन्ही आजार हँड इन हँड जातात असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. ओके, आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट जी आपण लाईफस्टाईलबद्दलच बोलतो इज ओबेसिटी आणि लठ्ठपणा होणे, मोठं होणे. थायरॉईड इज ॲप्लिकेबल हिअर ऑल्सो? थायरॉईडनं काय होतं की शरीरामध्ये सुस्ती वाढते आणि त्वचेखाली चरबी साठायला लागते. मग आपण जे म्हणतो की सेल्युलाईट वाढलं आहे ते व्यायामानंही कमी होत नाही, तर थायरॉईड हे असं हार्मोन आहे की त्याच्यामुळं सेल्युलाईटचं प्रमाण, म्हणजे जे पोटावरती, मांड्यांवरती, दंडावरती किंवा शरीरात इतरत्रसुद्धा हे एक्सरसाईज केल्यानंसुद्धा जात नाही, तर ही जी गोष्ट आहे ही थायरॉईड आणि लठ्ठपणा किंवा ही वाढती ओबेसिटी हे दोन्ही इंटरलिंक्ड आहेत. क्वचित असं होतं की खूप वजन वाढल्यामुळं नंतर थायरॉईड लक्षात येतं की ह्या
स्त्रीला किंवा ह्या पुरुषाला हे वजन वाढायचं कारण म्हणजे हे थायरॉईड आहे. तर ह्यातनं पुन्हा की म्हणजे डायबिटीसचा थ्रेट येतो, कारण वजन वाढल्यावरती शरीराला जेवढं इन्सुलिन आहे तेवढं पुरेसं पडत नाही, मग ते पुन्हा पुन्हा स्त्रवायला लागतं, पुन्हा त्याची डिमांड वाढत जाते. पण जे इन्सुलिन आहे ते साखर पचवायला कमी पडतं, त्याला आपण म्हणतो की इन्सुलिन रेझिस्टन्स झाला शरीरामध्ये. मग तो इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी आणि औषधं घ्यायला लागतात. म्हणजे ती औषधांची लिस्ट दिवसाला इतकी वाढते की काही पेशंट आम्ही पाहिलेले आहेत प्रिस्क्रिप्शन घेऊन येतात, 20 ते 21 गोळ्या रोज सकाळ ते संध्याकाळपर्यंत घेत असतात. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यांना आम्ही एक लाईफस्टाईल प्लॅन करून देतो, डाएट प्लॅन करून देतो, एक्सरसाइज प्लॅन करून देतो. त्यानुसार जर का त्यांनी व्यवस्थित ते सगळं प्लॅनिंग फॉलो केलं आणि बरोबर जर का होमिओपॅथिक औषधं घेतली, ओबेसिटी कमी होते, थायरॉईडचं रिव्हर्सल होतं, डायबिटीसचं रिव्हर्सल होतं, आणि शिवाय पेशंटसुद्धा पूर्णतः नॉर्मलाईज होतो, म्हणजे पूर्ण ॲक्टिव्ह होतो. तर डिसीज टू ॲक्टिव्हिटी ही जी काय प्रोसेस आहे ही जर का तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर का व्यवस्थित झाली तर पेशंट पुन्हा पहिल्यासारखा आरोग्यमान होऊ शकतो. डायबिटीज मला वाटतं हा एक खूप इम्पॉर्टंट विषय, आपण त्याच्यावर इन डेप्थ पुढे बोलू. ओबेसिटी इज ऑल्सो वन क्वेश्चन. तुम्ही इंटरेस्टिंग सांगितलं की लिस्ट गोळ्यांच्या अराउंड 20 to 21 दिवसाला असतात 24 तास, सो इट इज अप्रॉक्सिमेटली 1 tablet per hour. अनदर विषय इज ओबेसिटी. नाव अगेन आय जस्ट वॉन्ट टू हायलाईट दिस पर्टिक्युलर थिंग. हो बुक दोतोरान बरला, आम्ही हेल्थ मंत्राबद्दल खूप उलयल्या बुकांवर बीन आणि पहिलीच्या आमच्या एपिसोडांवर बीन. दिस इज अनदर बुक डायट एन मी, जे अगेन दोतोरान बरयला. हांव नको तांकां वेळ कसो मेळटा येदी व्हडली बुकां बरोवपाक, बट दीस इज अ व्हेरी स्लीम बूक जस्ट लायक द सब्जेक्ट. यू हॅव टू बी व्हेरी स्लीम. वी हॅव स्पोकन जस्ट नाव अबाउट ओबेसिटी आणि हा बूक. हाऊ कॅन इट हेल्प फॉर द व्ह्युअर्स दॅट आर वॉचिंग दिस प्रोग्राम? असं होतं की रुग्ण जेव्हा येतात आमच्याकडे तेव्हा ते विचारतात की बाबा डॉक्टर मला असं का झालं. मग हे प्रत्येक पेशंट एक्सप्लेन करून सांगतोच की कशामुळं काय झालं, पण सगळ्यात शेवटी उत्तर येऊन थांबतं हे डाएटकडेच. मग डाएट जी काय आहे ही कन्सेप्ट खूप मोठी आहे. आजारांमध्ये डाएट काय असलं पाहिजे, वेट लॉसचं डाएट काय असलं पाहिजे, डायबिटीसमध्ये काय असलं पाहिजे, प्रत्येक आजाराचं डाएट वेगळं असतं, वेट लॉसचं डाएट हे वेगळं असतं. आणि असं प्रामुख्यानं आढळून आलेलं आहे की ज्याचं वजन जास्त त्याला आजार जास्त. तर एकंदरीत रुग्णांच्या प्रश्नांना उत्तरं देता देता मी सुद्धा त्या स्टडीमध्ये जाऊन जाऊन इतकं डेप्थपर्यंत त्याचं हे झालं की प्रत्येक 6 महिन्याला एक नवीन डाएट येतं की किटोजेनिक डाएट आहे, लो कॅलरी डाएट आहे, आजकाल दर 2 तासाचं आहे, दर दिवसातनं 2 वेळा खायचं आहे. कुणाला नावं ठेवायची नाही आहेत मला, पण रुग्णांना सुद्धा किंवा सगळ्या जनतेला असं सांगायचं आहे मला की आपल्याला जे सूट होईल असं डाएट करायला पाहिजे. दुसरा सांगतो आहे किंवा टी व्हीवर दाखवत आहेत किंवा माझ्या पुस्तकात लिहिलेलं आहे म्हणून डाएट करू नका. तर हे जे काही पुस्तक आहे डाएट अँड मी, डाएट अँड मी हे प्रत्येक रुग्णानं त्याच्यामध्ये आपण समरसून वाचलं पाहिजे. ह्यामध्ये काय केलेलं आहे की फक्त मेडिकल जार्गनमध्ये न जाता सोप्या भाषेमध्ये स्वतःचा डाएट चार्ट कसा बनवावा, प्रत्येक त्याच्यामध्ये आम्ही चार्ट्स दिलेले आहेत. कॅलरी इंटेक कशामध्ये, एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, एका अंड्यामध्ये किती कॅलरीज असतात, एका भाजीमध्ये किती कॅलरीज असतात, हे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. सो दॅट दे कॅन प्लॅन ऑन देमसेल्व्स स्वतःचा रोजचा आहार आणि त्याचा कॅलरीचा इंडेक्स हे ते स्वतःचं स्वतः करू शकतील. कोणत्याही तज्ज्ञाची गरज नाही. फारच काही कॉम्प्लेक्सिटी असेल तर आहेच आम्ही. होमिओपॅथी तुमकां ट्रीट करता डिजीज सेपरेट, हे स्पेशल असे ट्रीटमेंट की ते मनशाक पळोवन ताजी हिस्ट्री पळोवन आणि ताज्या नंतर तुमकां कितें वॉट इज बेस्ट इज गिवन टू यू इन होमिओपॅथी, हे म्हाका दिसा फाटले इतके एपिसोड करून मातशी दोतोरकी म्हाकाय येयल्या. सो हांव हे तुमकां प्रिस्क्रायब करू शकता. बट जोक्स अपार्ट, अनदर थिंग, ओबेसिटी सगळ्यांक स्लिम दिसोंक जाय ताजेर आमी डेफिनेटली डायट डायबिटीज जशें म्हटलें तशेंच आमी डायटाचेरूय एक प्रोपर एपिसोड घेवया. बट तो पर्यंत जर तुमकां हो बूक वाचपाक जाय जाल्यार आमकां आवर्जून ह्या नंबराचेर फोन करा. डायट एन मी रिटन बाय डॉक्टर सोनाली सरनोबत, हातूर अगेन होमिओपॅथी कशें तुमकां ट्रीट करता तशेंच हो डायट कसलो डायट तुमच्या खातीर ऍप्ट ते ती सांगिना, फक्त गायडलायन दिता. फाटले कितकेशे एपिसोड आमी फक्त मार्गदर्शन केला. आणि दोतोर थँक्यू व्हेरी मच फॉर जॉयनिंग अस टायम अँड अगेन. द कायंड ऑफ रिस्पॉन्स जे आमकां व्ह्युअर्सा कडच्यान
ह्या कार्यक्रमा खातीर मेळ्ळा इज अमेझिंग. असोच तुमचो रिस्पॉन्स आमकां फुडें येवचो. तुमकां वेगवेगळीं दुयेंसां जीं आसा ताज्या बद्दल आमकां आवर्जून तुमी सांगा, कसलो तुमचो प्रश्न आसा तोय विचारा. तुमकां चड म्हायती जाय जाल्यार डेफिनेटली ह्या कॉन्टेक्ट नंबराचेर फोन करा आनी डॉक्टरा कडच्यान डायरेक्ट संपर्क करा आनी आपले प्रश्न स्वता सोडोवन घ्या. एकूच विशय आसलो आमचो की साद्या सोप्या भाशेन तुमकां दुयेंसा बद्दल कशें सांगचें. तर म्हाका फक्त एकूच मनीस दिसली, दोतोर सोनाली सरनोबत. डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच फॉर जॉयनिंग. परत आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटू. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू सो मच.